मौशी तुम्ही पण या थोडा वेळ बघा अशा प्रतिक्रिया आहेत लोकांच्या. हमारा पैसा सेटल कर दे या फिर आगे चलाना है तो हम अभी भी खुश है. बरोबर बोलला
वर्ष काम करता इथे काय सर आता मी इकडे जवळजवळ 4-4.5 वर्ष समिती स्थापन झाली तेव्हापासून काम करतो आणि जेव्हा समिती स्थापन झाली तेव्हापासून ते आजपर्यंत गव्हर्नमेंटने एकही पगार आम्हाला दिलेला नाही, एक पैशाची काहीच पगार दिलेला नाही. आता जवळ कोविडचे 2 वर्ष गेले, जवळजवळ 4.5 वर्ष झाले, मुंबईमध्ये आम्ही कसं जगायचं विदाऊट पगार? आणि रिलेटेड अधिकारी असतील, रिलेटेड मंत्री असतील, तर सगळ्यांना भेटून झालं, तर सगळ्यांकडे विनंती करून झाली, पत्रव्यवहार करून झाले, ह्या लोकांना आमचं काहीच पडलेलं नाही. आम्ही कसं काय जगायचं ह्या मुंबईमध्ये? बरं आम्ही भेटायचं तरी कोणाला सांगायचं? तुमच्या स्वतःशी अधिकाऱ्यांशी आणि मंत्र्यांशी भेटूनसुद्धा हे होत नसेल तर मग करणार कोण आहे? आज अण्णाभाऊ आहेत, अण्णाभाऊंचं एवढा गाजावाजा करतो तुम्ही लोक आणि त्यांचं ऑफिस बंद पडलं आहे. तिथे ऑफिसमध्ये स्टाफला पगार नाही आहे, 4-4.5 वर्ष झालं आणि त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही, असं का बरं? तर आपलं नाव सांगा आणि काय समस्या आहे आपली या स्मारक समिती संदर्भात? माझं नाव महेंद्र दिलीप थोटे आहे. 2018 जाहिरात आली होती की समाज अण्णाभाऊ साठे स्मारकाचं कार्यालय बनवायचं आहे करून, तर त्याला त्यात मला टेंडर लागलं होतं, टेंडर भरलं होतं ते. तर 2018 DNA काम करून मी काम कम्प्लीट करून दिलं. आता तिथं हे वर्क ऑर्डर आहे, हे कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे, साधारण 55 लाखाचं बिल आहे. ते PWDकडनं मूल्यांकन पण झालेलं आहे, तर तरी पण अजूनपर्यंत पेमेंट काही निघालं नाही, कारण मी कर्ज काढून काम केलं होतं इकडनं तिकडनं करून. आता ते इंटरेस्ट एवढं वाढत चाललं आहे, प्रॉफिट सोडून द्या, आता लॉस होत चाललं आहे सगळं एकदम. 2 वर्ष करोनामुळे एकदमच हालत खराब आहे. तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सामाजिक न्याय विभाग मंत्रींना जरा रिक्वेस्ट आहे की माझं पेमेंट जरा लवकरात लवकर हे करून द्यावं. ठीक आहे, थँक्यू. बाकी आहे और क्यों ये बंद कर दिया गया है? ऐसा है जी कि भाई मैंने जब ये ऑफिस दिया था तो उन्होंने 1.5 साल तक मुझे भाड़ा दिया, उसके बाद में उन्होंने भाड़ा देना बंद कर दिया. कोई भी कितने भी हर महीने में बिल भेजता हूँ, लेटर भेजता हूँ, सब कुछ कर रहा हूँ, लेकिन कोई भी भाड़ा नहीं दे रहे हैं. दूसरा, उन्होंने जब ये ऑफिस लिया था मेरा ही फुली फर्निश्ड था और टोटल भाड़ा 4 लाख रुपया होता था 2 ऑफिस का, लेकिन मैंने समिति के और सबके अन्ना भाऊ साहब के नाम पे, भी वो बहुत बड़े साहित्यकार, बहुत सोशल वर्क कर रहे हैं, तो मैंने उसको 1,90,000 में ही भाड़े पे दिया था, लेकिन वो पैसा भी अभी मुझे मिल नहीं रहा है. और दूसरा, जो फर्नीचर मेरा फुली फर्निश्ड था, वो फर्नीचर पूरा निकाल के उन्होंने दोबारा बनाया है, जो कि मेरे काम के लिए नहीं है, क्योंकि कोई भी मिनिस्टर या कोई भी बड़ा आदमी, कोई भी कॉरपोरेट ऑफिस ही उसको काम में लेगा, वो बाद में खाली भी करेंगे तो वो फर्नीचर मेरे लिए बेकार है. तो मैं सब प्रार्थना यही करता हूँ, अभी मेरा जो भी बाकी है वो पैसा दे दें, उनको कंटिन्यू करना है तो भी मैं रेडी हूँ, नहीं तो मेरा ऑफिस मुझे पोजीशन दे दें ताकि मैं उसका कुछ यूज कर सकूँ. भाड़ा अभी 1,90,000 था पहले से, बाद में कुछ इंक्रीमेंट हुआ है और मेरा भी टोटल GST और सब मिला के 80 लाख रुपया भाड़ा पेंडिंग है. तो इसके लिए मैंने ऑफिस को लॉक कर दिया था कि आप पहले पैसा दो, फिर आप अपना कंटिन्यू ऑफिस करो. हाँ जी.